नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया आरोग्य विभागाची जी भरती आहे आरोग्यसेवकची त्या आरोग्यसेवकच्या भरतीची जी काही मिरिट लिस्ट आहे ती मिरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे काही उमेदवारांची जी यादी आहे त्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याचबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारीला जो पेपर होणार आहे ते कोणत्या विभागाचे आहे त्याचबरोबर झेडपीला आरोग्यसेवक साठी भरलेले फॉर्म त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आरोग्य भरतीशी एक नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो हे मुद्दे क्लिअर करून घ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन त्यानंतर यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आरोग्यसेवक नियमित पदांची अंतिम यादी क्रमांक एक मिरिट लिस्टनुसार या ठिकाणी त्याची यादी दिलेली आहे आता यामध्ये कोणाकोणाची निवड झाली आहे कशा पद्धतीने कोणत्या प्रवर्गासाठी किती उमेदवारांची निवड झाली आहे संपूर्ण माहिती माध्यमातून आपण घेत आहोत आता यादी मुद्दे क्लिअर करून घ्या आरोग्यसेवक ज्या पदाच्या जागा आहे त्या कोणकोणत्या स्रोता मार्फत भरल्या जातात एक आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग हा एक विभाग आहे दुसरा आहे आरोग्य विभागा अंतर्गत जे काही आरोग्य संचालनालय आहे जे की आपण फॉर्म भरलेले होते जी अठ्ठावीस तारखेला परीक्षा आहे त्याची परीक्षा एक आहे आणि झेडपी विभागाअंतर्गत झेडपी अंतर्गत जे काही ग्रामविकास विभाग आहे काय ग्रामविकास विभाग या तीन पद जे आहे ही तीन प्रकार वेगवेगळे आहे आरोग्य संचालनालय त्यानंतर झेडपी ग्रामविकास विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग हे विभाग तीनही वेगवेगळे आहे याचा परस्पराशी काहीही संबंध नाही हा मुद्दा या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घ्या आता यामध्ये बघा जी अठ्ठावीस तारखेला परीक्षा होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ती कोणाची होते तरी आरोग्य संचालना मार्फत जे आपण फॉर्म भरलेले त्या उमेदवाराचे एकूण जे काही चोपन्न वेगवेगळी पद आहे त्यामध्ये आरोग्यसेवक असेल आरोग्य पर्यवेक्षक असेल किंवा मग फार्मासिस्टची पद असतील ते एकूण अलग अलग म्हणजे वेगवेगळे चोपन्न जी पद आहे त्यासाठी जी अठ्ठावीस फेब्रुवारीला परीक्षा होत आहे त्याचबरोबर ही जी मिरिट यादी आहे ही मिरिट यादी सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे आता यामध्ये बघा जी काही झेडपी ग्रामविकास विभाग आहे त्याच्या परीक्षा अठ्ठावीस तारखेला नाही आहे हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करून घ्या कारण अठ्ठावीस तारखेला फक्त आरोग्य सेवा संचालनालयाच्या ज्या परीक्षा त्या होणार आहेत आणि बाकी ज्या ही यादी लागलेली आहे ही यादी कुठली आहे मग तर ही जी यादी आहे ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाची आहे म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला जी परीक्षा होणार आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारीलाच परीक्षा होणार आहे त्यामुळे या यादीचा त्याचा काही संबंध नाही आहे या आधीचे जे काही वैद्यकीय शिक्षण विभागाच्या जागा आहे त्याची मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे मध्ये तुम्ही बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणावीस पद होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा एकोणवीस पद एकोणास पैकी एकोणावीस पद या ठिकाणी भरलेली आहे एकोणावीस उमेदवाराची या ठिकाणी नाव सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यानंतर समोरचा जिल्हा बघू या ठिकाणी समोरचा जो जिल्हा आहे नऊ यामध्ये किती पदं होती आठ आठ पैकी आठ त्यांनी पद भरलेली या ठिकाणी आठ पैकी आठ मुलांची या ठिकाणी नावं दिलेली उमेदवारांची या ठिकाणी काय आहे तर उमेदवाराचं नाव आहे त्यांचा प्रवर्ग आहे आणि पद कोणता आहे तर आरोग्यसेवक हो आहे सर्वांचं आरोग्यसेवकच हो पद आहे एन टी त्यानंतर ओबीसी ओबीसी त्यानंतर एन टी एस सी अशा प्रकारची प्रवर्गानुसार या ठिकाणी लिस्ट लावण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे या ठिकाणी सात जागा होत्या सात जागेपैकी सात भरण्यात आलेल्या या ठिकाणी सात उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही सात नावं जी आहे ती सात नावं या ठिकाणी बघू शकता त्याच पद्धतीने समोरचा जिल्हा जो आहे नांदेड त्या ठिकाणी अठरा पदासाठी जी या ठिकाणी जी यादी आहे लिस्ट आहे मेरिट लिस्ट ती लागलेली आहे अठरा उमेदवाराची नावं या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्यानंतर समोरचा जिल्हा आहे जिल्हा पुणे नांदेड नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी जे काही जाहिरातीनुसार एकूण वीस टक्के पदे भरण्यात येत आहे आणि उर्वरित ऐंशी टक्के जी पद आहे ती काय पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे आता ही जी चार जिल्हे आहे ज्या उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरले होते जिल्हा पुणे नांदेड नागपूर आणि चंद्रपूर आता या ठिकाणी सपोज जर या चारही जिल्ह्यात मिळून जर शंभर जागा असतील तर या ठिकाणी शंभर पैकी वीस टक्के म्हणजेच या ठिकाणी फक्त वीसच जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता यामध्ये बघा किती नाव आहेत तर यामध्ये आठ नाव आहेत म्हणजे त्या ठिकाणी ऐंशी जागापैकी या ठिकाणी बघा चाळीस जागेपैकी आठ नावं या ठिकाणी देण्यात आली आहे म्हणजेच त्या ठिकाणी वीस टक्के ज्या जागा सध्या भरल्या बाकीच्या ज्या ऐंशी आहे ऐंशी टक्के जागा उर्वरित ज्या आहेत त्या उर्वरित जागा पुढील महिन्यात भरणार आहे अशा प्रकारचे परिपत्रक या ठिकाणी आलेला आहे यामध्ये पुन्हा माहिती बघूया सदर शासन निर्णय महाराष्ट्र पद भरती निकाल या ठिकाणी वेबसाईट दिलेल्या या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक सुद्धा या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वरील सर्व पदाची भरती पड़तानी पोलीस सॉरी भरती पोलीस पडताळणी व सत्यप्रत पडताळणी झाल्यानंतर नियुक्तीपत्र पोस्टाद्वारे तुम्हाला सोळा चार दोन हजार एकवीस रोजी घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येणार येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे तुम्हाला एप्रिलमध्ये ही जी काही तुमची ऑर्डर आहे किंवा नियुक्ती पत्र आहे ते पोस्टाद्वारे तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती पाठवण्यात येणार आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहसचिव महाराष्ट्र शासन शिवाजी पाटणकर आणि या ज्या प्रत आहे त्या कोणाकोणाला पाठवलेल्या यांची नावं सुद्धा या ठिकाणी आहेत आता बघा मित्रांनो हे तीन विभाग वेगवेगळे कोणते आहे तुम्हाला सविस्तरपणे यामध्ये सांगितलेलं आहे आणखी काही मुद्दा तुमचा क्लिअर झालेला नसेल तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याची यादी सध्या प्रसिद्ध झालेली हा विभाग एक नंबर त्यानंतर जे काही आरोग्य विभागाच्या स्पेशल जागा आहे म्हणजे जे अठ्ठावीस फेब्रुवारीला जी परीक्षा होत आहे त्यासाठी काय आरोग्य संचालनालय यासाठी आरोग्यसेवक किंवा इतर त्रेपन्न पद आहेत आणखी त्यासाठी एकत्रित चौपन्न पदासाठी अठ्ठावीस पदा फेब्रुवारीला परीक्षा होत आहे त्यानंतर हा झाला दुसरा विभाग आणि तिसरा विभाग म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजेच ग्रामविकास विभाग आहे कोणता विभाग आहे ग्रामविकास विभाग त्या ग्रामविकास विभागाची जी परीक्षा आहे ती परीक्षा कधी होणार आहे तर त्या परीक्षेला आणखी वेळ आहे त्या परीक्षेच्या तारखा सुद्धा लवकरच जाहीर होतील तर आता झेडपीमध्ये जे काही ग्रामविकास अंतर्गत जी काही भरती प्रक्रिया आहे त्याचा सध्या मुद्दा काही नाही आहे अठ्ठावीस तारखेला फक्त आरोग्य संचालनालयाची जी काही परीक्षा आहे अंतर्गत ह्या परीक्षा होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे झेडपी आणि ग्राम विकास विभागांतर्गत ज्या तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या पदासाठीची जी परीक्षा आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार नाही याची उमेदवारांनी या, उमेद या ठिकाणी नोंद घ्यायची आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आरोग्य विभागा संदर्भात एक मेरिट लिस्ट होती ती मेरिट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे तुमच्या कोणी मित्राचं एखादं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा आणि ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती आपण टाकलेले टेलिग्राम चॅनेलवर ची लिंक जी आहे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता मित्रांनो एम पी एस सी आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस प्लस फ्रीमध्ये ज्या टेस्ट सिरीज आहे त्या स्टार्ट यामध्ये आहेत बघू शकता जी काही नवीन बॅच आहे चाणक्य एमपीएससी इंटिग्रेटिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह राज्य सेवा ची जी आहे ती सतरा फेब्रुवारी पासून स्टार्ट झालेले याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे मिशन वर्दी ही जी बॅच आहे पोलीस भरतीसाठी एकोणावीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे यामध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे यानंतर या बॅचची जी लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर क्लिक करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता आता महत्त्वाची म्हणजे मोफत टेस्ट सिरीज दोन हजार एकवीससाठी जी जी, जी आहे पोलीस भरतीसाठी त्या टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही प्रथमच अनॅकॅडीवरती असाल तर अनअकॅडमी ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज ज्या त्या मोफत याचा लाभ घेता येणार आहे यशाची किल्ली जी काही महास्पर्धा आहे ती मित्रांनो अकरा या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस दररोज सहा पी एमला असणार आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम अकॅडमीज ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तुमचा गोल जो असेल तो सिलेक्ट करायचं जसं की एम पी एस सी आणि वाय पी हा प्रोमो कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज जी आहे किंवा फ्रीमध्ये क्लासेस असते ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता याच्या जा लिंक जे आहे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता फीचर स्ट्रक्चर कसं असेल तुमच्या बॅससाठी एका महिन्याचं तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिने असं फीचर स्ट्रक्चर असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे काही वाय पी लाईव्ह हा कोड आहे वाय पी कोड यूज केल्यानंतर तुम्हाला टेन पर्सेंट इन्स्टंट या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे तर या ठिकाणी बॅचेस जी प्राईज आहे ती नवीन प्राईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता लवकरच जी बॅचेसची प्राईज आहे मित्रांनो हो। ती लवकरच चेंज होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस जॉईन करून घ्या यानंतर लगेच आजच तुम्हाला अन अकॅडमीची ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि या संधीचा फायदा